एका महिलेने आपले कर्तव्य बजावत असलेले वाहतूक पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली. ही घटना मुंबई येथील काळबादेवी परिसरात असलेल्या कॉटन एक्सचेंज नाका येथे घडली. आरोपी महिलेने वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप करत दादागिरी केली. पोलिसांना मारहाण केली. महिलेने इतका उद्दामपणा दाखवला की तिने पोलिसांच्या कॉलरला हात घातला, तसेच पोलिसांच्या कानशेत्रालाही लागवल्या. साध्विका रमाकांत तिवारी वय 30, राणान मशीद बंदर असे या महिलेचे नाव आहे. या महिलेसह तिचा मित्र मोहसिम निजामुद्दीन खान 26 राहणार भेंडी बाजार अशा दोघांवर एलटी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी सदाविका आणि मोहसिन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. काळबादेवी येथील कॉटन एक्सचेंज नाका या ठिकाणी वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. यावेळी सदाविका आणि तिच्यासोबतचा एक इसम निजामुद्दीन खान हा या ठिकाणी आला. या दोघांनी वाहतूक नियमाचे उल्लंघन केले, त्यामुळे कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी दोघांना अटकवले असता या महिलेने वाहतूक हवालदार एकनाथ श्रीरंग पार्ट यांना मारहाण केली. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी एलटी मार्ग पोलीस ठाणे दप्तरी भारतीय दंड संहिता कलम 353 332 504 506 आणि क्रिमिनल लॉ लिमिटेड ॲक्ट कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.